मुंबई पुण्याच्या नामांकित हॉस्पिटलच्या प्रदीर्घ अनुभवानंतर पंढरपूरकरांच्या सेवेत डॉक्टर सौ अस्मिता बागल आणि डॉक्टर गजानन बागल या स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांचं श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल। हॉस्पिटलची खास वैशिष्ट्ये: वंध्यत्व निवारण केंद्र, प्रसूती तपासणी व उपचार, प्रसूती शस्त्रक्रिया, गर्भाशय पिशवीची कॅन्सर तपासणी, अशा अनेक सुविधांसह अद्यावत हॉस्पिटल श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, भोसले हॉस्पिटल जवळ गोकुळ नगर, पंढरपूर। पुणे, बार्शी, वैराग, वाखरीच्या यशानंतर पंढरपूरमध्ये निसर्गरम्य ठिकाणी आपल्या सेवेत बाबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प चंद्रछाया पार्क। तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर आता साकारेल पंढरपुरात चंद्रछाया पार्कच्या माध्यमातून, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हाकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, प्रशस्त जागा आणि थंड हवेचे ठिकाण, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त सागर डेव्हलपर्स यांचे चंद्रछाया पार्क। पत्ता: चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। बुकिंग साठी संपर्क 97 630 37 257, 70 57 81 58 33, 94 293 9953 आणि 98 50 666 132। मग मध्येच कोणतरी उठतं, मला मध्ये एका शिवसैनिकांनी चांगलं सांगितलं अचानक, कारण हल्ली जरा मी भेटायला सुरुवात केलेली आहे, बोलतो फोनवरती वगैरे, मला एका शिवसैनिकांनी काय कशासाठी विचारलं पटकन, साहेब तुम्ही तो लगेरो मुन्नाभाई पाहिलात का? म्हटलं संबंध काय लगेरो मुन्नाभाईचा? म्हटलं थोडासा पाहिला का रे, अहो त्याच्यात नाही का त्या संजय दत्तला गांधीजी दिसतात, गांधीजी बोलतात, महागांधीगिरी करायला लागतो। म्हटलं मग ना तशी एक केस आहे आपल्याकडे म्हणे। म्हटलं कोणती केस? अहो ती नाही का ज्याला स्वतःला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं, शाल घेऊन फिरतात म्हणे हल्ली, मग कधी मराठीच्या नादाला लागतात, कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात। म्हटलं अरे त्यातला मुन्नाभाई जो आहे ना तो लोकांचं भलं तरी करत होता, हा कुठला मुन्नाभाई काढलास तू? नाही पण म्हणे एक लक्षात घ्या, म्हटलं कोणाला त्याच्या भ्रमात राहू दे ना, आपण काय करायचं? म्हणजे तसं नाहीये, तुम्ही त्या पिक्चरचा शेवट नाही बघितला। म्हटलं काय? शेवटी त्या संजय दत्तला कळतं की साला आपण काही भेजे मी केमिकल लोचा होईल आहे, तरी केमिकल लोच्याची केस आहे। हा पिक्चर सत्यावरती आधारित आहे, म्हणजे सत्य घटनेवरती आधारित आहे। ते असे मुन्नाबाई फिरतात, फिरू द्या। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।